आपण हे बघितलं होतं किती किती इम्पॉर्टंट आहे जेव्हा आपण रिटन कम्युनिकेशन करतो तेव्हा ओव्हरऑल आपल्याला त्या त्या गोष्टी अतिशय ऑथेंटिक अफर्मेटिव्ह असणं, त्यात क्लॅरिटी असणं, ते इझी टू रीड असणं आणि त्याचे काही बेसिक पार्ट, जसे आपण पार्ट ऑफ लेटर हे बघितले होते तुम्हाला जर आठवत असेल तर, आपण बघितलं होतं की हेड, ऍड्रेस, डेट, इनसाइड ऍड्रेस, बॉडी ऑफ लेटर अँड सिग्नेचर ऍट दॅट पॉइंट. इवन देर आर सम ऑप्शनल पार्ट्स जे तुम्ही घालू शकता, लाईक रेफरन्स लाईन, अटेन्शन अँड कॅप्शन लाईन्स, नोटेशन्स, सॅल्युटेशन्स, पोस्टस्क्रिप्ट्स, इनिशियल्स ऑफ टायपिस्ट, म्हणजे जर समजा काही टायपिंग मध्ये प्रॉब्लेम झाला असेल, आणि हे सगळे कुठेतरी एका पर्टिक्युलर ऑफिस यूज साठी, ऑफिस वर्क साठी म्हणून वापरली जाणारी गोष्ट आहे, बरोबर ना? सो यात आपण कंटेंट बघताना बघितलं होतं की कशा प्रकारे आपण ओव्हरऑल लेटरचं, जर लेटर हेड लिहायचं असेल तर ते मिडल त्यात काय काय असलं पाहिजे. आत्ता सुद्धा तुम्हाला समोर दिसतंय की मेन जर कंपनी असेल, ऑर्गनायझेशन असेल कुठलंही, तर त्याचं नाव, त्याचा ऍड्रेस खूप छोटा, खूप मोठा नाही लिहायचा आहे. पिन कोड लिहायला लागतो, आपण पिन कोडही बघितला होता, दापोलीचा बघितला होता इफ आय एम नॉट रॉंग. टेलिफोन नंबर, आता खूपदा मोबाईल नंबर असतात तिथे, आणि ईमेल आय डी. ह्या सगळ्या गोष्टी बरोबर असतात, गरजेच्या असतात. आणि त्याच्यानंतर जर समजा हे एक प्रकार होता, तर दुसरा प्रकार असा होता की लेफ्ट हँड साईडला टॉपला त्याचं नाव आणि खाली त्याचा ऍड्रेस, नंबर आणि ईमेल आय डी. सो अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता. डेट कशी असते, कुठल्या फॉर्म मध्ये असते, नेहमी लक्षात ठेवा की डेट लिहिताना जर समजा तुम्ही लिहत असाल डेट किंवा टाईप करत असाल तर स्पेसिफिकली त्याची इनिशियल्स लिहायला लागतात. सो इट इज लाईक फिफ्थ म्हटल्यावर तुम्हाला ते वरती TH येणं गरजेचं असतं, फिफ्थ अच्छे ऑक्टोबर. सो डोंट राईट ऑक्ट असं लिहिणं बरोबर नसतं डेटमध्ये, जेव्हा तुम्ही रिटर्न कम्युनिकेशन करत असता तुम्हाला फुल लिहायला लागतं, लाईक ऑक्टोबर, आणि त्याच्यानंतर कॉमा देणं अत्यंत गरजेचं असतं. आणि आत्ता जर तुम्ही बघितलं तर आत्ताचं इयर आहे 2021. सो पूर्वी काही लोक असं करायचे की इथे एक छोटा ॲपॉस्ट्रॉफ देऊन त्याच्या पुढे 21 लिहायचे, पण हे कधी शक्य होतं, जेव्हा 1999, 1992 अशामध्ये होतो तेव्हा. आज आपण 20 ह्याच्यात आहोत तर अजूनही तसं कोणी लिहिताना फारसं दिसत नाही. सो आय थिंक इट्स बेटर टू राईट फुल, आपल्याला दोन आकडे लिहायला काही प्रॉब्लेम नसतो. सो राईट द फुल डेट, आणि अशा प्रकारे साधारण पूर्ण डेट लिहायची असते. ही हा फॉर्मॅट आहे. किंवा तुम्ही उलटही लिहू शकता इन अ वे की 2021 ऑक्टोबर 5, ऑक्टोबर 5. सो या बाबतीत तुम्ही तुमच्या आवडीचा किंवा तुम्हाला सुटेबल असा फॉर्मॅट चूज करू शकता. हे झालं डेटच्या बाबतीत. आपण जनरली डेट कुठे लिहायची हे पाहिलं होतं, पण कशी लिहायची हे पाहिलं नव्हतं, आणि म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. त्यामुळे डेटची पोझिशन इथे तुम्हाला दिसतात, डेटचे पॅटर्न कसे असले पाहिजेत. सो आपण कधीही 6/7/2014 किंवा 23/2/2014 अशा प्रकारे लिहायचे नसतात. वी नीड पर्टिक्युलर डेट. आकड्यांमध्ये डेट चालत नाही, फक्त तुम्हाला महिना लिहायला लागतो कम्प्लिटली मध्ये. आणि तुम्हाला तिथे लिहायला लागतं की सेकंड, थर्ड, फोर्थ असं. सो इट इज लाईक अमेरिकन कम्युनिकेशन मेथड इन अवे. आणि तुम्ही जर पुढे गेला तर आपल्याला रेफरन्स नंबर तुम्हाला जर लिहायचा असेल तर तुम्हाला तुमचा रेफरन्स द्यायला लागतो की तुम्हाला हा कुठून मिळाला कॉन्टॅक्ट. जर समजा तुम्ही इंटरव्ह्यूसाठी ऍड करत असाल तर तुम्हाला ही रेफरन्स कुठून मिळाला आहे, इंटरव्ह्यूचा आहे कॉल ते, कुठे ऍडव्हर्टाइजमेंट आली होती का. जर समजा तुम्ही लिंक्डइन नावाच्या नेटवर्कवरनं ते बघितलं असेल की एखादी जाहिरात आहे पोझिशन मध्ये अप्लाय करायची, तर त्या लिंक्डइनची जी लिंक असते ती देणं किंवा त्या ती कोणत्या डेटला ती जाहिरात आली होती ते लिहिणं, ह्या जास्त गोष्टी महत्वाच्या असतात. आणि त्यात तुम्ही युअर रेफरन्स, त्याच्यानंतर रेफरन्स नंबर ज्याला RN असंही म्हटलं जातं, हे देणं अत्यंत गरजेचं असतं अशावेळी. देन जर तुम्ही बघितलं तर कॉन्फिडेन्शियल नोटेशन, म्हणजे जर समजा तुमच्याकडे तशा प्रकारचं प्रायर कम्युनिकेशन झालं असेल तर कॉन्फिडेन्शियल नोटेशन इज द टाईप ऑन द लेटर, इट मस्ट बी ऑल्सो टाईप्ड ऑन द एनवलप. सो हे जे कॉन्फिडेन्शियल नोटेशन असतं ते नुसतं लेटरमध्ये नाही तर तुमच्या एनवेलपमध्ये पण टाकणं गरजेचं असतं, बरोबर? मला वाटतं या कॉन्फिडेन्शियल नोटेशन बद्दल आपण ऐकलं नव्हतं लास्ट टाईमला, म्हणून मी तुम्हाला ते आत्ता मेन्शन केलं. पुढे जर बघितलं तर इनसाइड ऍड्रेस आपण बघितला होता,
तर आपण जनरली असं म्हणतो की इनसाइड ऍड्रेस ब्लॉक विथ ओपन पंक्चुएशन, म्हणजे कुठल्याही प्रकारची पंक्चुएशन न देता असं लिहिला जातो, किंवा हा अशा प्रकारे इंडेंटेड फॉर्म मध्ये लिहिला जातो की पहिलं नाव आहे वाय जे कपाडिया, मग त्यांची पोस्ट आहे किंवा डेझिग्नेशन आहे जनरल मॅनेजर, आणि मग त्यानंतर कुठे तर त्याचं नाव ऍड्रेस असं लिहिलंय, त्याला इंडेंटेड फॉर्म म्हणतात. जेव्हा एकाखाली एक असतं त्याला ब्लॉक किंवा ओपन पंक्चुएशन म्हणतात. तुम्हाला आठवतंय आपण ब्लॉक लेटरचा एक फॉर्मॅट लास्ट लेक्चरला पाहिला होता, बरोबर. त्यानंतर जर तुम्ही बघितलं तर आपल्याला साधारण त्याच्यासाठी वापरली जाणारी काय म्हणतो आपण त्याला इनिशियल्स ही वेगवेगळी असतात, जसं की मिस्टर, मिसेस म्हणजे एम आर एस, श्री, श्रीमती, मिस किंवा एम एस आणि कुमारी, त्याच्यासाठी केयुएम असं टाकलं जातं. जनरली हल्लीच्या काळात कुमारी असं कोणी केयुएम म्हणून टाकत नाही, पण तरी. सो अनमॅरिड गर्ल्स असतील, वी ऍड्रेस देम मिस कुमारी और केयुएम और एम एस. द एम एस इज जनरली युज फॉर लेडीज नाउ अडेज. सो कुठल्याही प्रकारच्या लेडीजसाठी, बी इट श्रीमती, बी इट मिस, मिसेस, वॉट एव्हर, वी यूज एम एस. त्याच्यानंतर अर्लियर, खूप पूर्वीच्या काळात, जेव्हा 18 वर्षाच्या म्हणजे अंडर 18 इयर्स असं जर असेल तर त्याला मास्टर असं संबोधलायचं. मला माहित नाही तुम्हाला हे कितपत आठवत आहे, पण तुम्ही बघितलंही असतील की नाही ओल्ड फिल्म्स, पण जुन्या फिल्म्स जेव्हा त्यांची क्रेडिट्स यायची आणि बाल कलाकार असायचे, तेव्हा त्यातली जी मुलगी असायचे त्यांच्यासाठी मास्टर, म्हणजे असं समजा सचिन पिळगावकर हे आहेत तर ते बालकलाकार म्हणूनही काम करत होते, तर असं याचं खाली मास्टर सचिन. किंवा त्या काळात जर समजा एखादी मुलगी असेल, जसं की उर्मिला मातोंडकर ह्या ज्या अभिनेत्री आहेत त्याही बालकलाकार म्हणून काम करायच्या, सो त्यांच्याऐवजी बेबी उर्मिला असं यायचं. म्हणजे त्यांच्या ह्याच्यात आलं असेल की नाही हा पुढचा मुद्दा आहे, पण म्हणजे जर मुलगी असेल तर तिला बेबी असं म्हटलं जायचं आणि मुलगा असेल तर मास्टर असं म्हटलं जायचं. आणि हे खूपदा कुठल्याही पिक्चरमध्ये दिसून येतं. आजकाल हल्ली असं म्हटलं जात नाही, मुलाला डायरेक्ट मिस्टर असंच म्हटलं जातं आणि मुलीला मिस किंवा मिसेस अशा प्रकारे संबोधलं जातं. सो नेक्स्ट जर तुम्ही बघितलं तर म्हणजे कशा प्रकारे आपण मेन्शन करायचं असतं. जर समजा तुम्ही असं म्हणत असाल डॉक्टर, तर डॉक्टरच्या पुढे मिस्टर लागत नाही. खूपदा डॉक्टर डी आर आणि त्याच्या पुढे डॉटही लावत नाही, आणि तेही तितकंच बरोबर आहे. सो आता इथे तुम्ही बघ, डॉक्टर पी मूर्ती और पी एम मूर्ती एम डी. सो दोन्ही नाही तुम्ही लिहू शकत की समजा आपण म्हणतोय डॉक्टर पी एम मूर्ती एम डी असं नाही, तर तुम्हाला आयदर वे फक्त डॉक्टर पी मूर्ती असं लिहायला लागतं किंवा पी एम मूर्ती कॉमा एम डी असं लिहायला लागतं. दोन्ही एकत्र डॉक्टर आणि एम डी लिहिणं हे चुकीचं आहे. प्रोफेसर्स ऑन द अदर हँड had an entitled to be addressed as Professor T.T. Sharma, M.A. म्हणजे त्यांची डिग्री पुढे कोणत्या ह्याच्यातली आहे, एम ए, एम डी, एम बी बी एस, इन अ वे प्रोफेसर्सच्या बाबतीत तसं लिहिलं जातं. जेव्हा तुम्ही जजला म्हणत असता तेव्हा जजला, तुमचं लक्ष आहे राईट का, तुम्ही झोपलात म्हणजे मी आपलं बडबड करते, पण मला असं वाटतं की हे फेअरली थिअरॉटिकल आणि काही इंटरेस्टिंग माहिती त्यात आहे. हॅलो मॅम, सगळ्यात ना, थँक गॉड, किती भारी वाटत मला ऐकून. अरे अमेझिंग, ग्रेट, झकास. सो बघा, जजसाठी जेव्हा तुम्ही एखादं लेटर ऍड्रेस करत असता तिथे द ऑनरेबल मिस्टर जस्टिस मोदी असं लिहिलं जातं. सो ही एवढी पॅच जो आहे तो जजसाठी वापरला जातो. मिस्टर, मिसेस, मिस जे काही असेल ते. मेंबर ऑफ पार्लमेंट जर असेल तर मिस्टर गोखले स्लॅश एम पी असं वापरलं जातं. एमपी म्हणजे मध्य प्रदेश नाही, ओके, मेंबर ऑफ पार्लमेंट ह्याच्यासाठी एमपी वापरलं जातं. त्याच्यानंतर हिंदू प्रिस्ट म्हणजे जर गुरुजी असतील किंवा हिंदू प्रिस्ट गुरुजी म्हणण्याच्या जे जनरली अशा संस्थानांचे मंदिरांचे प्रिस्ट असतात, पुजारी असतात, त्यांच्यासाठी हिज होलीनेस श्री व्यंकटरमण असं, व्यंकटरम असं लिहिलं जातं. हिज होलीनेस आणि पुढे श्री, श्रीमती जे काही असेल ते लिहायचं असतं. रोमन कॅथोलिक प्रिस्ट म्हणजे त्याला रेव्हरंड असं म्हणतात आणि म्हणून रेव डॉट असा त्याच्यासाठी असेल. रेव फादर, फादर हे पण म्हणतात तुम्हालाही माहितीये. सो रेव्हरंड फादर फेरियेरा हे साधारण असं म्हटलं जातं. तर पुढे बघितलं प्रोटेस्टंट प्रिस्ट हे त्यांच्यातले
असं आपण म्हणू ख्रिश्चन कम्युनिटीतले वेगवेगळे असलेले प्रकार आहेत. सो दॅट विल बी द रेव्हरंट, म्हणजे ते तिथे फादर नसतात, द रेव्हरंट असं म्हटलं जातं, कॉलिन बॉन्ड. देन मेंबर ऑफ द आर्म्ड फोर्सेस, म्हणजे जर समजा ते मेजर आहे, ते लेफ्टनंट आहे, तर इट विल बी मेजर सी एल गुप्ता, एम ए जी डॉट. देन दिसताना लुटेनंट दिसतंय. आणि जर समजा तुम्ही आजपर्यंत अमेरिकन मूवीज बघितल्या असतील, तर अमेरिकन मूवीजमध्ये म्हणताना लेफ्टनंट असंच म्हटलं जातं, आपल्याकडे ते लेफ्टनंट असं म्हटलं जातं, तिकडे ते लुटेनंट असंच म्हटलं जातं. माझा पहिला एक्सपिरियन्स अमेरिकन मूवीचा, जेव्हा मी आर्म्ड मूवी आर्म्ड फोर्सेस बद्दल काही बघत होते, आय वॉज सो शॉक की अरे लुटेनंट म्हणताना हे स्पेलिंग जास्त पटकन लक्षात राहतं रादर दॅन लेफ्टनंट म्हणताना. ओके, सो लेफ्टनंट बंशा, देन कॅप्टन डी क्रूज आणि कॉर्पोरल स्टीव्हन्स. सो अशा प्रकारे जनरली आपण लिहू शकतो. देन गव्हर्नर ऑफ अ स्टेट, जर राज्याचा गव्हर्नर असेल, इट बिकम्स हिज एक्सलन्सी मिस्टर आराम, गव्हर्नर ऑफ गोवा. ओके, सो तुम्ही त्याच्यानंतर कॉमा देऊन नावानंतर कुठल्या राज्याचा कुठल्या स्टेटचा असेल गव्हर्नर ते लिहिलं जातं. तुम्हाला माहिती आहेत का महाराष्ट्राचे गव्हर्नर कोण आहे? महाराष्ट्राचे राज्यपाल? यस मॅम. कोण आहेत ते? भगतसिंग कोश्यारी. भगतसिंग कोश्यारी. मग त्यांचं नाव कसं लिहाल? या फॉर्मॅटमध्ये मिस्टर भगतसिंग कोश्यारी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, गव्हर्नर ऑफ हिज एक्सलन्सी मिस्टर भगतसिंग कोश्यारी किंवा मिस्टर कोश्यारी कॉमा गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र. ओके, राईट लक्षात. देन अ फर्म ऑफ लेडी, अ फर्म ऑफ लेडीज विथ पर्सनल नेम. सो हे पुन्हा खूप कमी वेळा लिहिलं जातं, पण रोडा अँड री असं जर त्यांचं नाव आहे तर ते मेस्टेमेस असं लिहिलं जातं, मेस्टेमेस. ओके, आणि फर्म ऑफ कंपनी ऑर फर्म ऑर कंपनी विथ अ पर्सनल नेम, सो ते मेसर्स असं लिहिलं जातं, मेसर्स प्रीतम पाली अँड सन्स. सो ह्या सगळ्या गोष्टी खूप छोट्या छोट्या असतात, महत्वाच्या असतात, आणि तुम्हाला आयुष्यात खरीच ऑफिशियल लेटर बरेच वेळा लिहायला लागतात, आणि त्यावेळी आपली ततपक होतं. म्हणून कोणी असं म्हणू शकतं, मॅडम मला ते जॉब करायचा आहे, पहिली गोष्ट इंटरव्ह्यू पासून सगळी ऑफिशियल लेटरलाच सुरुवात होते. कोणी म्हणू शकतं छे छे जॉब नाही, बिझनेस करायचा आहे, तरीही आपल्याला बिझनेससाठी खूप परवानग्या लागतात, खूप ठिकाणी क्लायंट्सना भेटायला लागतं, ऑफिशियल लेटर लिहायला लागतात. काही लोक म्हणू शकतात मला जॉबही करायचं नाही, बिझनेसही करायचा नाही, मला घरी बसून आरामात फक्त नेटफ्लिक्स बघायचं आहे, तरीही मग तुम्हाला कधी ना कधीतरी एम्प्लॉयमेंट गॅरंटी स्कीमची गरज लागेल सरकारचा, आणि त्यांना अप्लाय करताना सुद्धा तुम्हाला लेटर लिहायला लागेल, कारण शेवटी अशी वेळ येईलच ना की तुम्हाला सरकारकडे आता मला एम्प्लॉयमेंट गॅरंटीसाठी मनरेगा सारख्या स्कीमसाठी अप्लाय करायला लागेल, कार्डसाठी. ओके, किंवा मग जर समजा नेटफ्लिक्सच बघत राहिलो आपण पूर्ण वेळ, तर आपलं विजेचं बिल, फोनचं बिल किंवा तत्सम सगळ्या गोष्टी भरायच्या राहतील, आणि मग आपल्याला त्या सगळ्या कंपनीजना लेटर किंवा अर्ज देऊनच सांगायला लागेल की अरे राहिलंय भरायचं, प्लीज माझी वीज कापू नका, मी भरतो. म्हणजे लेटर ही नॉर्मली लेटर ईमेल हे आपल्या आयुष्याचा पुढे जाऊन पार्ट बनत असतात. गरजेच्या वेळी खूप गोष्टींसाठी अर्ज करावे लागतात, हल्ली प्रिंटेड अर्ज असतात खूपदा, किंवा त्याही पुढे जाऊन हल्ली ईमेल करून किंवा मोबाईलवरनं डायरेक्ट ऑनलाईन अर्जही भरता येतात. तुम्हाला जर स्टॉक्समध्ये जायचं, करिअर करायचं असेल ब्रोकर म्हणून किंवा हे, तरी त्यासाठी खूप फॉर्मॅलिटीज असतात ज्या लेटर किंवा अशा फॉर्मॅटमधून केल्या जातात. सो हे झालं की आपण रेफरन्स कसे देऊ ते. अटेन्शन लाईन ही जनरली लेटरमध्ये वापरली जाते. आजकाल जर ईमेल लिहायचा असेल तर आपल्याला फक्त अर्जंट असं लिहून पुरतं. अटेन्शन लाईन कशासाठी असते तर तुम्ही बघू शकाल इथे, अटेन्शन लाईन ही अटेन्शन ऑफ मिस्टर देसाई, म्हणजे मिस्टर देसाईंसाठी अटेन्शन आहे, म्हणजे त्यांनी या पत्राकडे लक्ष दिलं पाहिजे. सो ते वेगवेगळ्या प्रकारे लिहिलं जातं, अटेन्शन ऑफ मिस्टर देसाई, अटेन्शन मिस्टर देसाई, पर्सनल अटेन्शन ऑफ मिस्टर देसाई आणि कॉन्फिडेन्शियल अटेन्शन पर्सनल मॅनेजर, म्हणजे हे कॉन्फिडेन्शियल आहे, बाकी कोणी उघडायचं नाही. सो अशा प्रकारे त्या लेटर हेडवरती किंवा लेटर रायटरने ज्याला ऍड्रेस केलंय त्यालाच आपोआप ते लेटर पोचू शकतं. सॅल्युटेशन्स आपण बघितलं होतं की सुरुवात कशी करावी, आपण हे त्या दिवशीही बघितलं होतं, बट वन्स रिव्हिजन वॉन्ट हर्ट इन अ वे. आपण डायरेक्ट फॉर्मल सुरुवात करू शकतो, व्हेरी फॉर्मल सर किंवा मॅडम,
दुसरी सुरुवात करू शकतो डियर सर और डियर मॅडम. प्लीज तुम्ही जेव्हा प्रेमळ अशा प्रकारे आम्हाला मेसेज करत असता किंवा मेल करत असता तर तुम्ही खूपच प्रेमाने काय काय लिहिता ह्याची मी तुम्हाला फक्त एक झलक दाखवते इकडे. ओके सो झलक असते हाय. पहिलं मेसेजला सुरुवातच हायने होते. खूपदा तुम्ही मॅडम सर किंवा कुठल्याही तुमच्यापेक्षा वरिष्ठ व्यक्तीला कधी हाय म्हणून संबोधत नाही. ते मित्रासाठी असतं. मॅडम ना किंवा सर ना किंवा तुमच्या कुठच्याही सिनियर व्यक्तीला हॅलो म्हणून संबोधायचं असतं. नेहमी लक्षात ठेवा आपण इंग्लिशमध्ये किंवा कम्युनिकेशन मध्ये पार्ट घेतोय. अदरवाइज इथे असं असतं हिया किंवा हिया अँड दॅट्स अगेन व्हेरी रॉंग थिंग. इट्स नॉट हाय ऑर हिया. तुमचे कोणी पॅल्स नाहीये तिथे. पॅल्स म्हणजे तुम्ही त्यांच्या बरोबर काही पण करू शकता असे किडे करू शकता अशी लोक नाहीये तिथे. सो इट इज नॉट हाय हिया हाय तुम्हाला किंवा तुम्ही असंही लिहिता हाय मॅमा. वी आर नॉट युअर मामा. वी आर नॉट युअर ममा. वी आर मॅडम. सो तुम्हाला लिहिताना स्पेसिफिकली जर लिहायचं असेल तर तुम्हाला हॅलो मॅडम असं लिहायला लागतं किंवा हॅलो मॅम. नुसतं मॅम लिहिताना सुद्धा एम ए एम असं नाहीये. एम ए ज्याला आपण अपॉस्ट्रोफी म्हणतो तो आणि त्याच्यानंतर ए एम असा येते कारण ते मॅडम याचा असलेला शॉर्ट फॉर्म आहे. अगदीच तुम्हाला लिहायचा कंटाळा आलाय देन यू राईट मॅम. पण तरी खूपदा तसं लिहिणं हे चुकीचं असतं. आणि आज ठीक आहे आम्ही काही म्हणत नाही. ऍक्च्युली म्हटलंच पाहिजे खरं तर प्रत्येक वेळी. पण पुढे जेव्हा तुम्ही जाल जॉबसाठी अप्लाय कराल इट वुड बी सुपर सुपर बॅड वर्जन किंवा बॅड इम्पॅक्ट फॉर युअर ऍप्लिकेशन. ओके जनरली आता तुम्ही म्हणताना म्हणत नाही पण डिअर असंही म्हटलं जातं. एक सेकंद. डिअर सर स्लॅश मॅडम. सो असा विचार करा की जर समजा तुम्हाला माहिती नाहीये की तुमचं लेटर सरांपर्यंत पोहोचणार आहे की मॅडम पर्यंत यू मस्ट से सर ऑर मॅडम. सो मला वाटतं या ज्या गोष्टी आहेत कम्प्लिटली चूक असलेल्या गोष्टी आहेत. सो आय वुड से ना ना म्हणजे नाही नाही. कुठेतरी हे तुमच्या इम्पॅक्टला तुमच्या म्हणजे तुमच्या ओव्हरऑल बिहेवियरला तुमच्या इम्प्रेशनला घातक ठरतं. तुम्ही जेव्हा पहिल्यांदा कुणालाही ऍड्रेस करत असता तेव्हा तुम्ही हाय आणि डायरेक्ट सुरुवात करू शकत नाही. तुम्हाला तुमची ओळख करून द्यावी लागते फॉर्मली. हाय आय एम एक्स वाय झेड. माय रोल नंबर समजा तुम्ही मॅडमशी बोलताय आणि प्रत्येक वेळी तुम्ही कोणत्या फॅकल्टीचे आहात कोणी हे सगळ्यांनाच माहिती असतं नाही. आय एम फ्रॉम एफ वाय बी कॉम एफ वाय बी एस सी आय एम आणि मग पुढे तुमची काय शंका समस्या असेल तर आणि माझं नाव. गेले कित्येक दिवस मला मेसेज आणि मेल येत आहेत आणि आय एम लाईक नाव काय तुझं. आम्हाला कसं माहिती असेल ना इतक्या लोकांचे नंबर असेल का माहिती सांगा मला. एवढे सगळे नंबर सेव्ह असतील का. सो डिअर सर मॅडम असं असू शकतं. त्याच्यानंतर सर्स किंवा डिअर सर्स प्लुरल खूप लोकांना एकत्र ऍड्रेस करत असाल तर. जेव्हा तुम्ही जनरली यूएसए मध्ये जर बघत असाल तर ते जेंटलमन म्हणूनही म्हणतात की जेंटलमन असं म्हणून लेटरची सुरुवात केली जाते. आपल्याकडे तशी होत नाही. जर रिलेशन्स बिझनेस रिलेशन फ्रेंडली आहेत किंवा डेमी ऑफिशियल आहेत वी कॅन से डिअर मिस्टर हिरो ऑर डिअर हिरो. म्हणजे तो वाला हिरो नाही फिल्म मधला एच आय आर ओ. इट्स अ सरनेम किंवा डिअर मिस डिअर मिसेस समथिंग लाईक दॅट. अगदी खूपच तुम्ही असं म्हणत क्लोज आणि फ्रेंडली आहात देन माय डिअर मिस्टर असं म्हणायला लागतं. पण ऑफिशियल मध्ये आपण बिईंग इंडियन कधीही माय डिअर असं वापरत नाही. देन देअर इज रिस्पेक्टेड सर. सो तुम्ही अतिशय हे अतिशय पोलाईट आहे प्रिन्सिपल सरांना तुमच्या कुठल्याही शिक्षकांना तुमच्या कुठल्याही सिनियर्सना. जेव्हा तुम्ही पत्र लिहत असता किंवा तुम्ही काहीतरी ऍप्लिकेशन करत असता त्यावेळी रिस्पेक्टेड सर रिस्पेक्टेड मॅडम असं म्हणणं सगळ्यात जास्त सेफर आणि सगळ्यात जास्त चांगलं असतं. आणि हे अतिशय फॉर्मल आहे पुढचं जे येते की तुम्ही जवळजवळ काय म्हणू एखाद्या कोर्टात एखाद्या राजदरबारात किंवा एखाद्या मेजर ऑफिशियल पर्सनला प्राईम मिनिस्टरला डिप्लोमॅट्सना हेड ऑफ स्टेट्सना जर समजा कॉन्टॅक्ट करत असाल प्रेसिडेंटना देन यू से मे इट प्लीज युअर एक्सलन्सी. ओके सो अशा प्रकारे साधारण तुम्ही टॅकल करत असता कशा प्रकारे हाक मारायचं कुणाला ते.
पुढे जर बघितलं की सब्जेक्ट लाईन, तर सब्जेक्ट लाईनवर मी तुम्हाला लास्ट टाइमच खूपदा नीट समजावलं होतं की कशाप्रकारे ईमेलचा सब्जेक्ट बदलतो. तुम्ही नॉर्मल लिहत असता तोही कशाप्रकारे लेटरवरती वेगळा असतो, आणि जर समजा तो अर्जंट असेल तर तुम्ही ते कसं मेन्शन करू शकता. ओव्हरऑल बॉडी ऑफ लेटर हे जेव्हा बघतो आपण तेव्हा तिची पोझिशन कशी आहे. तुम्ही जर रिव्हर्स टाईप केलं किंवा मधलं अंतर चुकीचं आहे तर हे अत्यंत चुकीचं दिसतं. प्रत्येकाला एक टाईप असतो, फॉर्मॅट असतो जो फॉलो केला पाहिजे, जो केलाच जातो. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंटरी क्लोज हे पण आपण बघितलं होतं सबस्क्रिप्शन, की जनरली युअर्स फेथफुली, युअर्स ट्रूली असं म्हटलं जातं. पुढे गेलात तर युअर्स सिन्सिअरली, जेव्हा लेस फॉर्मल असेल तेव्हा युअर्स कॉर्डियली, युअर व्हेरी ट्रूली युअर्स असं म्हटलं जातं. जर आपण असं म्हणू की आपल्याला इफेक्टिव्हली लिहायचं असेल तर फेथफुली युअर्स किंवा असं लिहिणं हे सुद्धा करेक्ट असतं. इन्व्हर्ट करून, उलट करून कॉम्प्लिमेंटरी क्लोज मध्ये टू पुट द ॲपॉस्ट्रॉफ युअर्स, हा जो प्रकार आहे ना युअर्स मध्ये, तो चुकीचा आहे, इट इज इनकरेक्ट, तसं लिहू नका. तुम्हाला नेहमीच क्लोज करताना थँक यू, एक्सपेक्टिंग युअर अर्ली रिप्लाय अशा प्रकारे लिहून जसं त्या त्या वेळेला, त्या त्या वेळेला गरजेचं असतं तसं म्हणणंही गरजेचं असतं. ओव्हरऑल त्यानंतर सिग्नेचर तुम्हाला ती कुठे असली पाहिजे, तर जनरली आपल्या लेटरच्या फुल ब्लॉक फॉर्म मध्ये रिटर्न असली पाहिजे, आणि इट माइट बी ऍट द राईट ऑर द सेंटर ऑर टू द लेफ्ट. इन द नोमा फॉर्म इट इज रिटर्न टू द लेफ्ट ऑफ द पेज, जस्ट अ स्पेस ऑर टू, दोन तीन स्पेस सगळ्यात शेवटी लास्ट पॅरिग्राफच्या, आणि मग तुमची सिग्नेचर तिथे येऊ शकते. ओके, त्यानंतर तुम्ही बघू शकताय की हे जे आपल्याला समोर दिसत आहे ते रबर स्टॅम्प वापरावा इन्स्टेड ऑफ लाईक द यूज ऑफ रबर स्टॅम्प इन्स्टेड ऑफ अ सिग्नेचर इज इन द बॅड टेस्ट अपार्ट फ्रॉम द फॅक्ट दॅट इट डज नॉट हॅव द सेम लिगल सिग्निफिकन्स. सो तुम्ही कधी स्टॅम्प वापरताय, कधी सिग्नेचर वापरताय हेही तितकंच महत्वाचं असतं, कारण स्टॅम्पला तितकी व्हॅल्यू नसते जितकी सिग्नेचरला असते. पण प्रत्येक वेळी सिग्नेचरची गरज असते असंही नाही, सो परिस्थितीप्रमाणे तसं करणं गरजेचं असतं. ओके, लेट मी चेक. या एनक्लोजर्स, तुम्ही नक्की त्या पत्राबरोबर काय काय एनक्लोज केलेत, चेक आहे का, डिमांड ड्राफ्ट आहे का, ट्रान्सपोर्ट रिसीट आहे का, यस, आणि अशा भरपूर गोष्टी त्या तुम्हाला लिस्ट करायला लागतात, किती एनक्लोजर आहेत ते. आणि आपोआपच त्यामुळे काय होतं की जर समजा काहीतरी मेसिंग अप झालंय, कुठेतरी पत्र फाटलंय किंवा असं झालंय, किंवा पाकिट फाटलंय जे तुम्ही एनवलप पाठवताय ते, आणि त्याच्यामुळे आतल्या ज्या गोष्टी आहेत त्या समजा मिस झाल्या, तर पत्रावरून कळतं की या माणसाने चेकही पाठवला होता, डिमांड ड्राफ्टही होता, ट्रान्सपोर्ट रिसिप्ट पण होती. सो अशा प्रकारे एनक्लोजर नीट लिहिणं, मेन्शन करणं गरजेचं असतं. जसं की समजा कव्हर लेटर असेल, तर कव्हर लेटर हे जनरली इंटरव्ह्यूला जाताना जर समजा तुम्ही लिहत असाल तर त्याच्या खाली एनक्लोजरमध्ये तुमचं सीव्ही तुम्ही टाकलायत का, त्यात बायोडेटा आहे का, किंवा समजा असा विचार करा की तुमचं सर्टिफिकेट्स, तुमची मार्कलिस्ट आहे ती कोणती आहे, दहावीचं आहे का, बारावीचं आहे का, हे सगळ्याचे लिस्ट कुठेतरी असणं एनक्लोजरमध्ये गरजेचं असतं. पोस्ट लाईक कॉपी ऑफ नोटेशन, सीसी बद्दल मी तुम्हाला म्हटलं होतं की सीसी म्हणजे हे लेटर, याला कर्टसी कॉपी असं म्हटलं जातं, म्हणजे कुणाच्या तरी लक्षात आणून देण्यासाठी. सो सीसी इज अ कर्टसी कॉपी, आणि तो मेल किंवा ते लेटर आणखी कुणी पाहावं किंवा तुमच्या साधारण लक्षात, रेफरन्स साठी हा मेल पाठवलाय, सो ह्याच्यासाठी सीसी असं मेन्शन केलं जातं. बीसीसी इज द अब्रिवेशन फॉर ब्लाइंड ऑर ब्लँक कॉपी. इन अ वे बीसीसी मध्ये जेव्हा एक्स्ट्रा कॉपी जेव्हा मेल मध्ये केली जाते स्पेसिफिकली, तेव्हा तो मेल हा कुणाला पाठवलाय हे आणखीन कुणाला पाठवलाय हे बीसीसी मध्ये जर तो मेल आयडी टाकलेला असेल आपण, तर ज्याला पाठवलाय त्याला समजून येत नाही की आणखीन कुणाला पाठवलाय. ओके, सो हे जनरली आपण म्हणू शकतो की कशा प्रकारे फॉर्मॅट ऑफ लेटर आहे तशा प्रकारे. देन इनिशियल्स ऑफ द डिक्टेटर अँड टायपिस्ट आयडेंटिफिकेशन, म्हणजे आपण जेव्हा एखादी टायपिस्ट किंवा टाईप करणारा माणूस ते लिहत असतो तेव्हा त्याचे स्मॉल लेटर्स मध्ये इनिशियल्स लिहिली जातात की कुणी टाईप केलं ते, आणि म्हणजे जेव्हा काही प्रॉब्लेम होतो टायपिंग मध्ये प्रॉब्लेम होतो तेव्हा पहिल्यांदा त्या व्यक्तीला गठून विचारता येतं की बाबा लेटर मध्ये काय प्रॉब्लेम झाला. सो
सो इथे तुम्हाला दिसतंय की टायपिंग इनिशियल्स अशा प्रकारे लिहिलेली आहे. जर पुढे गेलो आणि आपण बघितलं तर आपल्याला पोस्ट स्क्रिप्ट हा पण भाग दिसतो, ज्याला आपण ताजा कलम असं मराठीत म्हणतो. जर एखादी गोष्ट रिमाइंड करायची, जर एखादी गोष्ट महत्वाची ऍड करायची, देन यू यूज पोस्ट स्क्रिप्ट. त्याच्या बरोबरीने सुपर स्क्रिप्ट पण म्हटलं जातं असतं. सुपर स्क्रिप्ट मीन्स दॅट विच इज रिटन ऑन द टॉप ऑर द आउटसाइड, बाहेर किंवा वरती ते लिहिलं जातं त्याला सुपर स्क्रिप्ट म्हणतात. जनरली नेम आणि ऍड्रेस ऑफ द सेंडर, नेम अँड ऍड्रेस ऑफ द रिसिव्हर हे सुपर स्क्रिप्ट असतात. सो अशा प्रकारे जनरली आपण मेल इन्स्ट्रक्शन पण लिहू शकतो बाहेर, की क्विक मेल पटकन पोचा, अर्जंट सर्टिफिकेट ऑफ पोस्टिंग, देन रजिस्टर्ड एडी, एअर मेल, बाय एअर मेल, रेकॉर्डेड डिलिव्हर्ड अँड कुरियर, किंवा अशा प्रकारच्या काही गोष्टी आपण त्या बाहेरच्या बाजूला लिहितो तेव्हा त्याला सुपर स्क्रिप्ट असं म्हटलं जातं. अटेन्शन लाईन सुद्धा खूपदा सुपर स्क्रिप्टचा भाग असू शकते. सो ओव्हरऑल हा फॉर्मॅट होता लेटरचा. आता आपण लेआउट बघणार आहोत लेटरचं. आतापर्यंत सगळं मी जे सांगितलंय ते समजतंय का तुम्हाला? येस मॅम. इज देर एनी कन्फ्युजन? ओके, इज देर एनी कन्फ्युजन अबाउट इट? नो मॅम. ओके नो. ओके कूल, मग पुढे जाऊया आणि इंडेंटेड फॉर्म काय असतो पत्राचा तो बघूया, लेटरचा. This is the conventional form of layout. It is well balanced and therefore pleasing to the eye. Excuse me. Sorry. It is well balanced and pleasing to eye. तुम्ही जर बघितलं तर एक त्याची एक हायरार्की दिसते, लाईक बँक ऑफ XYZ, नंतर ऍड्रेस, नंतर डेट. इथे पण बघा कशी डेट लिहिली होती. They haven't added the comma. That is not good. आणि कुणाला केलंय? सो द प्रिन्सिपल सर पी पी कॉलेज, मरीन लाईन्स, जे काही पत्ता आहे आणि त्याच्यानंतर सब्जेक्ट. सो स्टेप बाय स्टेप तुम्ही बघत जाता आणि तुम्हाला लक्षात येतं. मग पुन्हा एकदा सुरुवात होते ती पुन्हा ओरिजिनल प्लेस पासून सुरुवात होते, जिथून द प्रिन्सिपलची सुरुवात झाली आहे, म्हणजे ऍड्रेसीची, ज्याला ऍड्रेस केलंय लेटर ते. आणि मग डिअर सर अशी सुरुवात होते, जिथून हे लेटर सुरू होतं तिथे. सो ती पुन्हा ओरिजिनल प्लेस आहे, पण त्याच्या खाली जेव्हा लिहितो तेव्हा आपण जनरली वेगळ्या पॅरिग्राफ पासून सुरुवात करतो. अँड यू कॅन सी वेगळा पॅरिग्राफ कशा प्रकारे मेन्शन केला जातो विथ दिस लेटर. पुन्हा एकदा म्हणजे प्रत्येक वेळी वेगवेगळा पॅरिग्राफ काढून सगळ्यात शेवटी हाच फॉर्मॅट आपण आपल्या शाळांमध्ये वगैरे शिकलेलो आहे. ओके, जेव्हा आपल्याला टाईप कोण करतं हे लिहायचं असतं, टायपिस्टची इनिशियल किंवा एन्क्लोजर्स काय आहेत ते पुन्हा ओरिजिनल फॉर्म पासून सुरू होतं, सिग्नेचर मात्र राईट साईडला राहते. सो याला इंडेंटेड फॉर्म असं म्हणतात. द फुल ब्लॉक फॉर्म काय असतो? तर सगळं एकाखाली एक, एकाखाली एक. जनरली आत्ताचे ईमेल हे जे असतात ते सगळे एकाखाली एक टाईप केले जातात, त्यात मध्ये स्पेस सोडून. म्हणजे बघा इथे पाठवणाऱ्याचा पत्ता सुद्धा वरती आहे, त्याच्यानंतर डेट पण त्याच्याच खाली आहे, त्याच्यानंतर द प्रिन्सिपल हा प्रकारही आहे, आणि मग लगेच डिअर सर, सब्जेक्ट ओपनिंग, करंट अकाउंट विथ अस, आणि अशा प्रकारे सगळं एकाखाली एक दिसतं, त्याला काय म्हणतात? फुल ब्लॉक फॉर्म. दोन प्रकारचे फॉर्म बघितले, पहिला होता इंडेंटेड फॉर्म आणि दुसरा आहे फुल ब्लॉक फॉर्म. दोन्ही समजले तुम्हाला? काही शंका आहे त्या? नो मॅम. ओके, सो फुल ब्लॉक, या आय एम मिसिंग अप विथ इट. फुल ब्लॉक फॉर्म मध्ये any of the modified forms is used, it is as usual the practice to have open punctuation. Open punctuation means that the inside address is typed without placing commas at the end of every line. So tumhi jo baghitla tri address la inside address madhe kuthe comma nahi yet pudhe. So open punctuation he open full block form letter madhe disto. Semi block form kasa asto ani ha khubda vaparla jato, की तुमचं जे सेंडरचा ऍड्रेस, नाव, डेट आहे ते जनरली सगळं राईट हँड साईडला लिहिलं जातं, त्याच्यानंतर कुणाला पाठवायचं ते कम्प्लीट लेफ्ट हँड साईडला दिसतं, सब्जेक्ट थोडासा मधून सुरुवात होतं, त्याच्या खाली कम्प्लीट डिअर सर हे एका बाजूला सुरू होऊन पॅरेग्राफ 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 मध्ये येतं, पुन्हा एकदा सिग्नेचर ही राईट हँड साईडला येते, आणि मग तुमचं टायपिस्ट लेटर जर टायपिंग केलं असेल तर, आणि एन्क्लोजर. सो इन अ वे
हे जास्त आय प्लीजिंग आहे असं आपण म्हणू शकतो सेमी ब्लॉक फॉर्म मध्ये आणि थोडस स्ट्रक्चर पण हे सुद्धा ओपन पंक्चुएशनचा फॉर्म आहे इथे कुठेही ऍड्रेसेस नंतर आपल्याला कॉमा किंवा असं दिसत नाही. एक असतो मॉडिफाईड ब्लॉक फॉर्म. मॉडिफाईड ब्लॉक फॉर्म काय आहे की ज्याच्यात तुमचा तुमची डेट जी असते ती फक्त राईट हँड साईडला आहे बाकी सगळंच्या सगळं उजव्या साईडला आहे अँड देन तुमची जी सिग्नेचर असते त्यातली ती मात्र पुन्हा एकदा राईट हँड साईडला येते. म्हणजे फक्त डेट आणि सिग्नेचर ही तुमची राईट हँड साईडला येते बाकी सगळंच्या सगळं हे लेफ्ट हँड साईडला येतं. यातला कुठलाही फॉर्म चुकीचा किंवा बरोबर नाहीये. त्या त्या सिच्युएशनला अप्रोप्रिएट असा फॉर्म वापरला जातो आणि जनरली ऑफिशियल लेटर्स मध्ये तुमच्या ऑफिसची काय पद्धत आहे हे आपण बघतो आणि त्याप्रमाणे ते करतो. सो इट इज नॉट लाईक मला वाटलं आता मी ओपन ब्लॉक फॉर्म मध्ये लिहिते किंवा फुल ब्लॉक किंवा सेमी फुल ब्लॉक. सो इट इज नॉट अप टू मी माझ्या ऑफिसमध्ये काय पद्धत आहे ते. जेव्हा मला पर्सनली लिहायचं असतं तेव्हा आपण यातला सिच्युएशन प्रमाणे योग्य असा कुठलाही फॉन्ट चूज करू शकतो. देन देर इज हँगिंग पॅरेग्राफ फॉर्म. हँगिंग पॅरेग्राफ कसे आहेत की त्याला हँगिंग इंडेंशन फॉर्म असंही म्हटलं जातं. तर त्या प्रकारात आपण असं बघू शकतो की टायपिस्टला अतिशय कन्व्हिनियंट असा हा फॉर्म आहे कारण तुम्ही वरती मिडलला तुमचं नाव कुठल्या बँकेकडनं किंवा कुठल्या ऑर्गनायझेशनकडनं आलाय हे तुमचं दिसतं ते मिडलला असतं. डेट फक्त पलीकडे जाते राईट हँड साईडला बाकी सगळंच्या सगळं टिल आपण प्रत्येक डाऊन 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 इन द सेन्स कुठल्याही प्रकारे स्पेस बीज द्यायला लागत नाहीत. जेव्हा तुम्ही पॅरेग्राफ चेंज करत असता सलग सलग पॅरेग्राफ येत जातात फ्रॉम द लेफ्ट हँड साईड कुठलाही अंतर न ठेवता आणि म्हणूनच टायपिस्टला ते सोपं असतं कारण स्पेस देण्यापेक्षा हे जास्त सोपं होऊन जातं. पण डेट आणि सिग्नेचर पुन्हा एकदा राईट हँड साईडला दिसतंय. सो त्याला आपण म्हणू शकतो की हँगिंग पॅरेग्राफ फॉर्म किंवा हँगिंग इंडेंशन फॉर्म. त्याच्यानंतर एक डेमी ऑफिशियल फॉर्म आहे. ओके डेमी ऑफिशियल फॉर्म हा कशा प्रकारे वापरला जातो. जेव्हा तुम्ही म्हणजे सॅल्युटेशन द्यायची असतात डिअर मिस्टर और डिअर मिसेस इन्स्टेड ऑफ डिअर सर त्यावेळी डेमी ऑफिशियल फॉर्म हा वापरला जातो. हा जनरली आपण बघू शकतो की पुन्हा एकदा तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव ऍड्रेस मध्यात येतो डेट आणि सिग्नेचर राईट साईडला येते आणि तुमचं जे नाव आहे त्याच्यात फक्त मिस्टर एम ए खान म्हणजे मिस्टर किंवा मिसेस असा वापर केला जातो आणि त्याच्या खाली त्यांचा ऍड्रेस आणि मग तुमच्या नॉर्मल लेटरची सुरुवात होते. की जसं आपल्याला लिहायचं असेल तर मिस्टर एक्स वाय झी तुमचा काय जो पत्ता असेल ते आणि मग त्याच्यानंतर पुन्हा एकदा एक स्पेस देऊन खाली त्यांचं डिअर मिस्टर खान आणि मग पुढे तुम्ही पूर्ण तुमचं लेटर करता अँड देन राईट हँड साईडला सिग्नेचर करता. दॅट इज डेमी ऑफिशियल फॉर्म. इथपर्यंत लक्षात येत आहे? व्हेरी इम्पॉर्टंट फॉर्म ज्याला नोमा किंवा एनओएमए म्हणतात त्याचा फुल फॉर्म आहे नॅशनल ऑफिस मॅनेजमेंट असोसिएशन. हे जनरल युएसए रेकमेंडेड आहे ते आणि अतिशय सिम्प्लिफाईड लेटर फॉर्म आहे. तुम्ही जर बघितलं तर यात कुठेही टायपिस्ट आहे ती इतकं सोपं आहे की नोमा लेटर्स हे अतिशय टाईम सेव्हिंग आहे कारण जनरली ऑफिसमध्ये खूप लेटर पाठवायचे असतात प्रत्येक वेळी त्याची अरेंजमेंट करणंही कठीण होतं. सो त्याच्या लेटर हेडला तुमच्या ऑर्गनायझेशनचं नाव त्यांचा ऍड्रेस त्यानंतर फ्रॉम द लेफ्ट हँड साईड देअर इज डेट देन देअर इज नेम कुणाला पाठवायचं येते आणि त्याच्यानंतर सलग हँगिंग पॅरेग्राफ फॉर्म सारखंच प्रत्येक पॅरेग्राफ असतो आणि सगळ्यात शेवटी जर तुम्ही बघितलं तर सिग्नेचर सुद्धा लेफ्ट हँड साईडलाच येते इथे. म्हणजे सिग्नेचर डेट सगळंच्या सगळं लेफ्ट हँड साईडला येतं. हँगिंग पॅरेग्राफ्स असतात फक्त लेटर हेड जर असेल तर ते मध्यावर येतं. सो दॅट इज नोमा फॉर्म. राहील लक्षात नॅशनल ऑफिस मॅनेजमेंट असोसिएशन ऑफ द USA यांनी रेकमेंड केलेला हा आहे आणि हा सिमिलर टू ब्लॉक फॉर्म आहे. सो ब्लॉक फॉर्मच्या अगदी जवळ जाणारा विथ द हँगिंग पॅरेग्राफ्स. राहील लक्षात तुमच्या हे नोमा फॉर्म? येस मॅम. येस मॅम. सो अशा प्रकारे याच्या नंतर एक जो प्रकार दाखवला इथे त्याला एक सेकंड हा त्याला BFG फॉर्म असं म्हटलं जातं. दिस फॉर्म इज इवन लेस नोन और पॉप्युलर दॅन नोमा फॉर्म अँड इन मेनी रिस्पेक्ट्स कुड बी कॉल्ड इंडिव्हिज्युअल फॉर्म और पर्टिक्युलर कंपनी लाईक द BF गॉड्रिक
कंपनी ऑफ यूएसए. सो असा विचार करा की वाईल रिझेम्बलिंग द फुल ब्लॉक फॉर्म इन मेनी रिस्पेक्ट इट हॅज पर्टिक्युलर फीचर्स सच एज डिटेल्ड इन्स्ट्रक्शन्स इन द लेफ्ट मार्जिन फॉर द टायपिस्ट. म्हणजे टायपिस्टसाठी असलेल्या डिटेल्ड इन्स्ट्रक्शन्स यात असतात डेट ॲड्रेस डबल स्पेस युअर इनिशियल्स असं मेकिंग अ लेटर लुक मोर लाईक अ फॉर्म टू बी फिल्ड इन दॅन लेटर प्रॉपर. त्या त्या कंपनीचा आपण आता बघतो ना की आपल्याला फक्त टिकमार्क करायचे असतात जर बँकांचे फॉर्म आणले तर तुम्ही किंवा आणखीन कुठलेही फॉर्म केले तर मिस्टर मिसेस तुम्ही चेक करायचं पुढे नाव लिहायचं यांच्याकडून हिच्याकडून तुम्ही चेक करायचं. सो अशा प्रकारे एक बेसिक गोष्ट असते. तुम्हाला सब्जेक्ट लाईन दिलेली असते थोडासा फिल आउट करायचं पत्र बाकी सगळं मॅटर सेट असतं फक्त मधले गोष्टी भरायच्या असतात अशा गोष्टी. सो त्याला BFG फॉर्म असं म्हटलं जातं. जनरली अशा प्रकारे साधारण काय म्हणू आपण लेटरचं कन्स्ट्रक्ट असतं फॉर्मॅटिंग असतं आणि त्यासाठी काय म्हणू आपण वेगवेगळ्या प्रकारची स्टेशनरी आय एम नॉट गोइंग टू टेल यू की कशा प्रकारे स्टेशनरी वापरली जाते पण वी कॅन से की चांगल्या क्वालिटीचे पेपर बॉन्ड पेपर जर असतील तर यांची साईज साधारण 8.5-11 inches असू शकते आणि जनरली ते दे आर मॅचिंग एनवलप असतात खूप साऱ्या कंपनीचे. पण हे जेव्हा तुम्ही एखाद्या पर्टिक्युलर कंपनी किंवा एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी लेटर लिहायला लागाल गरज पडेल तेव्हा हे जास्त महत्वाचं असेल रादर दॅन ती तिथे काय पद्धत वापरली जाते ते. आज जर बघितलं तर आपण A4 साईज प्रिफर करतो कुठच्याही फॉर्मॅटसाठी पण असे अनेक साईज त्या त्या प्रकारे प्रिफर केले जातात आणि वापरलेही जातात. यानंतर थोडी इफेक्टिव्ह लेटर रायटिंगचे प्रिन्सिपल्स आहेत जे आपण पुढच्या लेक्चरला बिझनेस कम्युनिकेशनच्या कव्हर करूया. आज जे मी शिकवलं तुम्हाला त्यात काही शंका आहे का? नो मॅम. मग लेटर लिहायला सुरुवात करूया प्रत्येक ब्लॉक मधली. मी तुम्हाला पाठवलं ऑलरेडी नोट्स. सो लेटर लिहायला हळूहळू सुरुवात करा तुम्हाला त्याचं हेल्प होईल आणि तुम्हाला जर त्यात काही शंका असतील जर तुम्ही एखादं लेटर खरंच लिहिलं जाग होऊन आणि तुम्हाला असं वाटलं जरा एकदा मॅडमना दाखवूया तर काहीच हरकत नाही. वी कॅन चेक दॅट की तुम्ही काय लिहिलंय कसं चुकलंय का इंग्लिश बरोबर आहे का या सगळ्या बाबतीत तुम्हालाच एक स्किल मिळू शकतं चांगलं लेटर रायटिंगचं की जे आज फार कमी लोकांकडे अवेलेबल आहे. ओके सो विथ दॅट नोट लेट्स से गुड बाय अँड देन विल मीट सून. बाय बाय. हॅव अ फन डे अहेड.